जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खंडबारा पळसून परिसरात बिबट्याच्या वास्तव्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थ भयभ। बिबट्या मादीचे दोन पिल्लू पकडले, परंतु बिबट्या मादी अजूनही मोकाट असल्याने नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे। वनविभाग बिबट्यामध्ये पकडण्यासाठी अहोरात्र प्रयत्नात आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील पळसून परिसरात 1-2 महिन्यापासून दोन बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। बिबट्याने आधी गाई शेळ्यांवर हल्ला करत शेतकऱ्यांचे नुकसान केले होते। आता मात्र थेट बिबट्याने एका दुचाकीस्वारावर शनिवारी सकाळी हल्ला केल्याची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शिवलाल कोकणी हे पळसून गावाहून खंडबारा गावातील बाजारात खरेदी करण्यासाठी आपल्या दुचाकीवर येत असताना रस्त्यामध्ये अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर खंडबारा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे। बिबट्याने हल्ला केल्यानंतर त्यांनी कशीतरी आपला जीवची सुटका केली अशी माहिती त्यांनी दिली आहे। शनिवारी सकाळी एका झाडाच्या बुंध्याखालून दोन बिबट्यांच्या पिल्लूंना पकडण्यात यश आले असले तरी मादी बिबट्या अजूनही मोकाट असल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीच वातावरण आहे। या संदर्भात गावातील ग्रामस्थांनी अनेक वेळा वन विभागाकडे तक्रार केली, परंतु वन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। या ठिकाणी 1.5 महिन्यापासून वावर असल्याने बिबट्याची दहशत निर्माण झाली असून शेतकरी शेती कामास जाण्यासाठी घाबरू लागले आहेत। तसेच संबंधित वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत। जर बिबट्याच्या हल्ल्यात ग्रामस्थांचा अथवा शेतकऱ्यांचा जीव गेल्यास याचा जबाबदार कोण राहील, असा प्रश्न उपस्थित केला आहे। सदर ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा ठेवण्यात आला आहे। या संदर्भात वन विभागाचे अधिकारी मात्र काहीही बोलायला तयार नाही। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। लाल समोर कोकणे वाट धावून आला आणि पकडलं त्याने पायाला। ते पळसूनच्या बाजूला नाला आहे, तिथे खांडबाराला येत होतो। हा मोटरसायकल। मी नमस्कार, मी पळसूनचा संतोष गवळी माजी सरपंच बोलतोय। या आमच्या गावात जवळजवळ 2 महिन्यापासून बिबट्यांचा खैमान झालेला आहे, पण वन विभागाचं काय दुर्लक्ष आहे। जेव्हा होळीच्या दिवशी सुद्धा एक मोठे गायला खाल्लेलं होतं आणि मागे त्याचं पिल्लू सापडलं होतं, पण पिल्लूला घेऊन जाऊन त्यांनी त्याला मुक्त केलं होतं आणि काही काळजीपणा करून त्याच्यावरती पकडण्यासाठी कोणतीही प्रोसिजर नाही केलेली आहे। आणि आजच्या दिवशी या पळसून गावाजवळ हे आपल्या राजू जगनच्या शेतात इथे दोन पिल्लूसह बिबटे नर मादी हे दोघं सापडलेले आहेत आणि ते सकाळी मोटरसायकलवर जात असताना आपल्या पळशीच्या एका व्यक्तीवरती पंजाने हल्ला केलेला आहे। तरी म्हणजे भविष्यात खूप मोठं प्राणहानी होऊ शकते माणसाच्या आणि प्राण्यांचे सुद्धा, तर त्याच्यासाठी लवकरात लवकर हे बिबट्याचं बंदोबस्त करावं। फॉरेस्ट विभागाने वारंवार तक्रार देऊनसुद्धा त्यांनी अजूनपर्यंत दखल घेतलेली नाही आहे। तर आजच्या दिवशी पिंजऱ्यामध्ये ते दोघं पिल्लूंना आता पकडलेले आहे। तरी आज चांगला मोका आहे, त्यांनी वन विभागाने त्या उचित कारवाई करून त्याला बिबट्याला पकडायला पाहिजे आणि कुठेतरी वन विभागात सोडायला पाहिजे अशी आमच्या ग्रामस्थातर्फे विनंती आहे। कारण रात्रीच्या पायीने लाईट आहे, सर्व शेतकरी रात्री पाणी भरायला जातात आणि या भीतीपोटी सर्वांचे पिकं सुकायला लागलेलं आहेत, पाणी भरायला जायला चान्स नाही। त्याच्यासाठी फॉरेस्ट विभागाने जास्तीत जास्त लक्ष देऊन या कारवाई करायला पाहिजे असं